हेलो फ्रेंड्स, सिक्स्थ मैथमेटिक्स सीरीज मध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण चॅप्टर 3 इंटीजर्स या ठिकाणी घेतोयत आणि त्यावर आधारित प्रॅक्टिस सेट 4 या ठिकाणी पूर्णपणे सोडवणार आहोत। आपल्या टेक्स्टबुक मध्ये काय दिले आपण थोडं पाहून घेऊयात। बघा, लेट्स डिस्कस। या ठिकाणी डायलॉग दिलेला आहे। आता बघा, या ठिकाणी काउंटिंग नंबर्स, नॅचरल नंबर्स म्हणजे काय, या ठिकाणी थोडं आपल्याला सांगितलेलं आहे त्यांनी डायलॉगमध्ये। आपण बेसिक्स नंतर घेताना त्याच्यामध्ये सगळ्या तुमच्या ज्या कॉन्सेप्ट्स आहेत त्या क्लिअर होतीलच। स्वतः आपण टेक्स्टबुकमध्ये काय काय दिलं आहे थोडं पाहूयात आपण। ओके, आता टेक केअर एक महत्त्वाचा पॉईंट वाटतो मला या ठिकाणी। बघा, हा जो या ठिकाणी सांगितलेला आहे द प्लस साईन, बघा हे जे प्लस साईन आहे हे जनरली नॉट रिटर्न बिफोर पॉझिटिव्ह नंबर्स। ओके, ह्या पॉझिटिव्ह नंबरच्या पूर्वी जनरली लिहिलं जात नाही। ओके, काही ठिकाणी लिहिलं जाते आणि जनरली लिहिलं जात नाही असं, आणि आपण पाहतो आहे देखील लिहिलं जात नाही आहे। त्याच्यानंतर बघा, इंटीजर्स, या ठिकाणी इंटीजर्स म्हणजे काय या ठिकाणी समजून आपल्याला सांगितलेलं आहे। हे बघा, हे झिरो, जो झिरोच्या वरचा पार्ट आहे। ओके, झिरोच्या वर, तुम्ही या झिरोपासून जसं जसं वर जातात तसं हे वर पॉझिटिव्ह इंटीजर्स। ओके, आणि जसं तुम्ही खाली जातात तसं निगेटिव्ह इंटीजर्स। हे कशावर, म्हणजे आपलं बघा, समजा लिफ्ट असेल किंवा थर्मामीटर असेल। ओके, थर्मोमीटर, तापमापी असेल, संख्या रेशो वेगळं असतं, लेफ्ट आणि राईट साईडला असतं। ओके, पुढे बघा आणखी। आता या ठिकाणी बघा, शोईंग इंटीजर्स ऑन द नंबर लाईन, या ठिकाणी दिलेलं आहे तुम्हाला नंबर लाईनचं दिलेलं आहे। नंबर लाईन कसं, बघा हा झिरो आहे, दॅट इज ओरिजिन। आणि जसं जसं तुम्ही इकडं आपल्या राईट साईडला जाताल, राईट साईडला जाताल, बघा प्लस 1, प्लस 2, प्लस 3, प्लस 4 हे असे या ठिकाणी पॉझिटिव्ह इंटीजर्स। आणि जसं तुम्ही इकडे लेफ्ट साईडला जाताल निगेटिव्ह, इकडे निगेटिव्ह नंबर्स असतात। इकडल्यांना पॉझिटिव्ह इंटीजर्स म्हणायचं, आणि इकडले जे आहेत लेफ्ट साईडचे त्यांना निगेटिव्ह इंटीजर्स या ठिकाणी आपल्याला म्हणायचं आहे। ओके, नंतर बघा काय दिले आणखी। हां, आता हे एक जरा महत्त्वाचं, बघा हे बघा, कॅन यू टेल, जर थोडं थिंकिंग करण्यासाठी बरं वाटतं मला। बघा, नॅचरल नंबर्स 1, 2, 3 या ठिकाणी नॅचरल नंबर्स आहेत। नॅचरल नंबर्स म्हणजेच काउंटिंग नंबर्स, त्याला मोजसंख्या म्हणतात। त्याच्यानंतर होल नंबर्स, ज्यावेळेस बघा नॅचरल नंबरमध्ये झिरो जोडलं जातं। ओके, आता या ठिकाणी झिरो झिरो जोडले, 0, 1, 2, 3 हे काय झाले या ठिकाणी होल नंबर झाले, दॅट इज होल नंबर। आणि या झिरोमध्ये जर -1 नंतर -2 अँड सो ऑन इकडं जर जोडलं गेलं तर हे टोटली जो सेट तयार होतो आहे तो तयार होतो इंटीजरचा सेट। कुठला तयार होतो आहे, तो इंटीजरचा सेट तयार होतो आहे। म्हणजेच बघा, नॅचरल नंबर्स प्लस होल नंबर्स। ओके, नॅचरल नंबर्स प्लस होल नंबर्स, आणि त्याच्यानंतर याच्यामध्ये बघा इंटीजर जे -1 या ठिकाणी लिहित, बघा -1, -2 आणि इकडं +1 लिहिलं तरी चालतं आहे, किंवा 1, 2, 3 अँड सो ऑन, हे इंडिफिनाईट आहे इकडं अनंतपर्यंत। हे झाला इंटीजरचा सेट। आता बघा, कॅन यू टेल, कॅन यू टेल काय म्हणते, बघा माय क्लास, माय क्लास दॅट इज, हे क्लास, क्लास कशामध्ये आहे, स्कूलमध्ये आहे। ओके, स्कूल कशात आहे, टाऊनमध्ये आहे। टाऊन कशात आहे, तालुक्यात आहे। तालुका कशात आहे, डिस्ट्रिक्टमध्ये आहे। म्हणजेच बघा, क्लास हा स्कूलचा सबसेट झाला। टाऊन, क्लास आणि स्कूल हे टाऊनचे सबसेट झाले, क्लास स्कूल टाऊन हे तालुक्याचे सबसेट झाले, म्हणजे त्याच्यामध्ये समाविष्ट आहे। ओके, म्हणजेच क्लास हे स्कूलमध्ये आहे, स्कूल हे टाऊनमध्ये आहे, टाऊन हा तालुक्याचा पार्ट आहे। ओके, तालुका हा डिस्ट्रिक्टचा पार्ट आहे, आणि डिस्ट्रिक्ट म्हणजे जिल्हा हा स्टेटचा पार्ट आहे। आता आपला डिस्ट्रिक्ट जो असेल तो तुमचा, कोणाचा औरंगाबाद असेल, कोणाचा पुणे, कोणाचा लातूर, कोणाचा उस्मानाबाद, तो आपल्याला महाराष्ट्राचा पार्ट आहे, स्टेट ऑफ महाराष्ट्र। आणि महाराष्ट्र कोणाचा पार्ट आहे, महाराष्ट्र या ठिकाणी इंडियाचा पार्ट आहे। इंडिया, आवर कंट्री इंडिया, महाराष्ट्र हा इंडियाचा पार्ट आहे। आणि इंडिया हा आशिया खंडाचा पार्ट आहे। आशिया खंड, जे 7 खंड आहेत, ओके, जे 7 खंड आहेत त्या खंडापैकी आशिया खंड आहे, त्या इंडिया हा आशिया खंडाचा भाग आहे। ओके, आणि आशिया खंड हा जो आपलं पृथ्वी आहे आपली, ओके, अर्थ, अर्थ पृथ्वी, या पृथ्वीचा भाग आहे। त्याच्यानंतर पृथ्वी ही सूर्यमालेचा भाग आहे, सो जी सूर्यमाला आहे आपली। ओके, पृथ्वी सूर्यमालेचा भाग आहे, सूर्यमाला ही दीर्घिकेचा भाग आहे। आणि आपली जी दीर्घिका आहे, आपली सूर्यमाला ज्या दीर्घिकेत आहे त्याला नाव आहे, त्या दीर्घिकेला नाव आहे आकाशगंगा। म्हणजे आणि अशा असंख्य आकाशगंगा मिळून या ठिकाणी विश्व ब्रह्मांड निर्माण होत असतं। शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार एका छोट्याशा बिंदूपासून या ब्रह्मांडाची निर्मिती झालेली आहे। ओके, कधी त्याच्यावर आपण नंतर कधीतरी डिस्कशन करूया, या ठिकाणी थोडं विषयांतर होईल आपलं। ओके,
बघा हा प्रॅक्टिस सेट 4 आपल्याला टेक्स्टबुक मध्ये दिलेला आहे. त्याच्यातील पहिला क्वेश्चन काय म्हणतो, क्लासिफाय द फॉलोइंग नंबर्स एज अ पॉझिटिव्ह नंबर्स अँड निगेटिव्ह नंबर्स. आपल्याला हे जे खाली नंबर्स दिले त्याच्यापैकी पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह नंबर असं क्लासिफिकेशन आपल्याला करायचं आहे. तर आपण सोडवूया हे. बघा या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्ह नंबर्स आणि निगेटिव्ह नंबर्स असं क्लासिफिकेशन करायचंय. आपल्याला असे कॉलम दोन करावं लागतील, पॉझिटिव्ह नंबरचा आणि निगेटिव्ह नंबरचा. आता बघा फर्स्ट बघू, मायनस फाईव्ह हे काय आहे, पॉझिटिव्ह येईल का निगेटिव्ह. बघा ज्या ठिकाणी मायनस साईन आहे ते सर्व या ठिकाणी कसे असणार, त्या ठिकाणी निगेटिव्ह नंबर्स. बघा प्लस फोर हा येणार या ठिकाणी पॉझिटिव्ह, ओके. त्याच्यानंतर मायनस टू हे निगेटिव्ह मध्ये जाईल इकडे. त्याच्यानंतर सेवन, बघा ज्याला पॉझिटिव्ह साईन नाही ते देखील पॉझिटिव्ह नंबर्स असतात, आपण आत्ताच मग पाहिलेलं आहे. त्याच्यानंतर प्लस 26 हा निगेटिव्ह येईल का, नाही, ओके. हा कुठे येईल, या ठिकाणी प्लस 26 इथे येईल का, हे नाही. बघा हे कॅन्सल करू आपण. त्याच्यानंतर मायनस 49 बघा हे मायनस 49 निगेटिव्ह मध्ये जाणार आहे इकडे. त्याच्यानंतर मायनस 37 हे मायनस 37 19 हे पॉझिटिव्ह मध्ये येणार आहे 19. त्यानंतर मायनस 25 हे बघा मायनस 25 प्लस 8 बघा प्लस 8 5 हे पण पॉझिटिव्ह मध्ये जाईल या ठिकाणी. मायनस 4 हे निगेटिव्ह मध्ये जाणार आहे, ओके. आणि मायनस 12 हे तर निगेटिव्हच आहे, जिथे निगेटिव्ह साईन आहे ते निगेटिव्हच असणार. आणि 27 या ठिकाणी पॉझिटिव्ह मध्ये, म्हणजे पॉझिटिव्ह कोणते कोणते आले बघा, ज्याला साईन आहे आणि साईन नाही म्हणजे पॉझिटिव्ह साईन आहे ते पण पॉझिटिव्ह नंबर्स, आणि ज्याला कुठलं साईन नाही ते पण पॉझिटिव्ह नंबर्स. 1 2 3 4 5 6 7 आणि हे मायनस 5 मायनस 2 मायनस 49 मायनस 37 मायनस 25 मायनस 4 मायनस 12 हे काय झाले या ठिकाणी, निगेटिव्ह नंबर्स आपले आलेले आहे, ओके. आता त्याच्यानंतर बघा, गिव्हन बिलो आर द टेम्परेचर्स इन सम सिटीज, राईट देम युजिंग द प्रॉपर साइन्स. आता आपल्याला या ठिकाणी प्रॉपर साईन यूज करून हे आपल्याला टेम्परेचर या ठिकाणी लिहायचं. हे बघा आपल्याला या ठिकाणी प्लेस दिले आणि टेम्परेचर दिले. आता फर्स्ट दिले आपल्याला या ठिकाणी शिमला. शिमलाचं काय दिले, 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री. आपल्याला काय करायचं या ठिकाणी, राईट देम युजिंग द प्रॉपर साईन, प्रॉपर साईन लावायचं. म्हणजेच हे आपण हे आपल्याला कशा प्रकारे लिहिता येईल बघा, 7 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, बिलो 0 डिग्री म्हणते, ओके. म्हणजेच याला आपल्याला मायनस 7 डिग्री सेल्सिअस अशा प्रकारे लिहावं लागेल. बघा आता याच्यामध्ये कसं लक्षात घ्या, हे 0, ओके. 0 0 च्या आपण जसं वर जाणार आहे तसं ते सगळं पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे. 0 च्या खाली जसं तुम्ही येणार आहे हे पॉझिटिव्ह मध्ये असणार आहे, ओके. आणि खाली 0 च्या बिलो निगेटिव्ह. ज्यावेळेस बिलो अशी वर्डिंग येईल, बिलो वर्डिंग आली की हे 0 च्या खाली असणार आहे, त्याच्यामुळे आपल्याला बिलो वर्डिंग आली की या ठिकाणी निगेटिव्ह लिहायचं आपण. आता बघा इथं पण बघा, सेकंड काय दिले, लेह 12 डिग्री सेल्सिअस बिलो 0 डिग्री, ओके. म्हणजे या 0 डिग्रीच्या खाली आहे, बिलो 0 डिग्री, ओके. म्हणजे आपल्याला असं या ठिकाणी याचा आन्सर लिहिता येईल, 12 डिग्री सेल्सिअस बिलो असल्यामुळे हे मायनस लावा, हे झालं याचा आन्सर. थर्ड बघा या ठिकाणी, दिल्ली 20 डिग्री सेल्सिअस अभाव, ओके, अभाव 0 डिग्री. आता बघा हे या ठिकाणी 0 डिग्रीच्या अभाव आहे, ओके. म्हणजे वरच्या साईडला, 0 डिग्रीच्या कुठल्या साईडला, वरच्या साईडला आहे, त्याच्यामुळे या ठिकाणी आपल्याला प्लस लिहावा लागेल. म्हणजेच प्लस 22 डिग्री सेल्सिअस, ओके. हे सेल्सिअस काय आहे, याचं हे युनिट आहे, म्हणजे काय याचं एकक आहे ते मोजण्याचं. टेम्परेचर कशामध्ये मोजलं जातं, सेल्सिअस. बघा टेम्परेचर 3 प्रकारामध्ये मोजलं जातं, कम्प्लीट करून नंतर सांगतो थोडं तुम्हाला त्याच्यातलं मी, ओके. लास्ट बघा, 31 डिग्री सेल्सिअस अभाव 0 डिग्री, म्हणजे हे पण काय आहे, अभाव वर असल्यामुळं 31 डिग्री सेल्सिअस हे झालं नागपूर सिटीचं. आता बघा याच्यामध्ये जे टेम्परेचर असतं हे टेम्परेचर 3 प्रकारात मोजलं जातं. पहिल्यांदा हे आहे सेल्सिअस, ओके. त्याच्यानंतर असतं फॅरनहाईट आणि त्याच्यानंतर असतं केल्विन, ओके. हे 3 एकक आहेत या ठिकाणी टेम्परेचर मोजण्याचं, सेल्सिअस जनरली. आता बघा जर तुम्हाला दवाखान्यामध्ये ऍडमिट केलं असेल तर टेम्परेचर तुमचं सहसा फॅरनहाईटमध्ये मोजलं जातं, ओके. आणि आपलं जे बॉडी टेम्परेचर म्हटलं जातं आपण ते बघा, नॉर्मल बॉडी टेम्परेचर आपलं 37 डिग्री असते, आपण पाठ्यपुस्तकात वगैरे शिकतो. सेल्सिअसमध्ये मोजलं जातं, फॅरनहाईटमध्ये मोजलं जातं आणि केल्विनमध्ये मोजलं जातं. म्हणजे अशा प्रकारे एक मोजण्याचे सर्व काय या ठिकाणी एकक आहेत.
आता बघा लास्ट क्वेश्चन आहे, क्वेश्चन नंबर 3. राइट द नंबर्स इन द फॉलोइंग एक्झाम्पल्स युजिंग द प्रॉपर साइन्स. आपल्याला कशामध्ये लिहायचं हे, राइट द नंबर्स ओके इन द फॉलोइंग एक्झाम्पल युजिंग द प्रॉपर साइन. प्रॉपर साइन लावायचे या ठिकाणी, वर्डिंग मध्ये लिहिलेलं आहे आपल्याला प्रॉपर साइन लावून हे स्टेटमेंट परत लिहूयात आपण. बघा याच्यामध्ये फर्स्ट काय दिले बघा, अ सबमरीन इज ऍट डेप्थ ऑफ 512 meters. आता आपल्याला मीटर्स बिलो सी लेवल, आपल्याला आता याचं आन्सर लिहायचं. बघा याचं आन्सर लिहिताना काय करावं लागेल आपल्याला, अ सबमरीन इज ऍट अ डेप्थ ऑफ 512 meters. म्हणजेच हे जे सबमरीन आहे ओके, सबमरीन म्हणजे काय लक्षात घ्या, सबमरीन म्हणजे एक प्रकारची पाणडुबी असते. सबमरीनला काय म्हणतात, पाणडुबी म्हणतात. म्हणजेच त्याला पाणबुडी, मराठीमध्ये पाणबुडी म्हणा, हिंदीमध्ये पाणडुबी म्हणतात ओके. बघा हे सबमरीन हे जे वॉटर असतं, असं वॉटर पाणी, पाण्याच्या आतमध्ये असतं. आणि बघा कुठल्याही देशाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातून पाणबुडी किंवा पाणडुबी जे म्हणतात ओके, ते खूप महत्वाचं असतं. कारण देशाचं संरक्षण याच्यामध्ये इतकी मल्टी मिसाईल्स असतात, याच्यावर बघा इतकी म्हणजे घातक असे क्षेपणास्त्र असतात की शत्रू राष्ट्राला ते उद्ध्वस्त करू शकतात. आणि आजकाल तर बघा इंडिया चायना खूप क्लॅशेस चालू, त्याच्यामुळे या पाणबुडीचं खूप महत्व वाढलेलं आहे. आणि अशा जास्त ग्रेटर पाणबुड्या म्हणजे ज्याच्या जास्त क्षमतेच्या पाणबुड्या असेल, त्या अमेरिका असतील, रशिया असेल, फ्रान्स असेल, या देशाकडे अशा पाणबुड्या खूप जबरदस्त अशा पाणबुड्या आहेत ओके. आणि ते वॉटरच्या खूप खाली जाऊन देखील ओके, खाली जाऊन देखील ते समोरचं टार्गेट ओळखू शकतात, समोरच्या टार्गेटला उद्ध्वस्त करू शकतात. हे याचं एक कार्यप्रणाली असते. इथं काय म्हणते बघा आपल्या दृष्टिकोनातून, अ सबमरीन इज ॲट अ डेप्थ ऑफ 512 meters बिलो सी लेवल. बघा 500 meters बिलो सी लेवल, 512 meters म्हणजे जवळपास अर्धा किलोमीटर, 1000 kilometers बरोबर आपण 1 kilometer म्हणतो, तसं 512 meters आहे बिलो सी लेवल. म्हणजे हे कसं लिहावं लागेल आपल्याला बघा, हे वर्डिंग मध्ये लिहू आपण बघा, अ सबमरीन, अ सबमरीन, अ सबमरीन इज ॲट बघा अ डेप्थ ऑफ ओके, इज ॲट अ डेप्थ ऑफ म्हणतात, डेप्थ ऑफ म्हणजे खाली असणार, इज ॲट -512 degrees Celsius ओके, सेल्सियस बिलो सी लेवल याला समुद्र पातळी म्हणतात ओके. सी लेवल समुद्र सपाटी किंवा समुद्र जी असते बॉस, एक पातळी, या पातळीच्या खाली -512 degrees Celsius ओके. आपल्याला अशा प्रकारे लिहावं लागेल. आता नेक्स्ट सेकंड नंबर काय म्हणतंय बघा, या ठिकाणी सेकंड नंबर आहे, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट द हायेस्ट पीक इन द हिमालया इज 8848 meters. मग आपल्याला हे कसं लिहावं लागेल बघा, द हाईट ऑफ माउंट एव्हरेस्ट. आता माउंट एव्हरेस्ट हे नाव का पडले माहिती आहे का, माउंट एव्हरेस्ट नावाचे शास्त्रज्ञ होते, त्यांनी या शिखराचा शोध लावलेला आहे बरं का, त्याच्यामुळे त्या शिखराला नाव माउंट एव्हरेस्ट हे दिलेलं आहे. द हायेस्ट पीक द बघा या गोष्टीसोबत ज्या ज्या गोष्टी आपल्या जीकेच्या आहेत, जेणेकरून तुम्हाला भविष्यात उपयोगी पडतील अशा गोष्टी देण्याचा सांगण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतोय. थोडा व्हिडिओ याच्यामध्ये लेंदी होईल पण होऊ द्या, परंतु त्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचाव्यात अशी माझी अपेक्षा आहे. द हायेस्ट पीक इन द हिमालयाज काय बघा 8848 meters म्हणजे ह्याला कसं लिहावं लागेल आपल्याला, हे बघा हे कसं आहे, इज बघा 8848 meters ओके. आपल्याला एवढंच लिहायचं, बाकी काहीच नाही. मीटर मीटरचं फक्त या ठिकाणी जे आहे इथं पॉझिटिव्ह लिहिलं काय, साईन लिहिलं काय, न लिहिलं काय, काही फरक पडत नाही, असं जरी ठेवलं तरी चालते. आपण हिमालया इज 8848 meters ओके. इथं हां पुढचं एक वर्ड टाकू आपण, फ्रॉम कुठून आहे, फ्रॉम ग्राउंड लेवल म्हणा किंवा सी लेवल म्हणा, म्हणजे समुद्र सपाटीपासून म्हणा ओके. समुद्र सहसा उंची समुद्र सपाटीपासूनच मोजली जाते, फ्रॉम द सी लेवल,
फ्रॉम द सी लेवल. ओके, सहसा समुद्र सपाटीपासून कोणत्याही शिखराची पर्वताची उंची या ठिकाणी मोजली जाते. आता बघा, हे जे हिमालय आहे तुम्हाला म्हटल्याप्रमाणे, जे एव्हरेस्ट, ओके, एव्हरेस्ट शिखर, म्हणजे शिखर म्हणजे काय, पर्वताचा एक वर गेलेला निमुळता भाग असतो, हे शिखर झालं. हिमालय काय झाला, माउंटेन, पर्वत झाला. आणि हे जे पीक आहे एव्हरेस्ट, ते शिखर झालं. हे 8848 मीटर, म्हणजे जगातलं सर्वात उंच शिखर आहे विद्यार्थी मित्रांनो, सर्वात उंच. याच्यापेक्षा कोणतं शिखर जगामध्ये उंच नाही. आणि हे कुठं आहे माहिती का, आपल्या हिमालय पर्वत, जो भारताच्या उत्तरेकडे वसलेला आहे हिमालय पर्वत. बघा, भारताच्या उत्तरेकडे जो अशा प्रकारे हा पर्वत वसलेला आहे, त्याच्यामध्ये हा हे माउंट एव्हरेस्ट शिखर आहे. आणि हे शिखर ऍक्च्युली याचं जे लोकेशन म्हटलं तर आपला आपला जो इंडिया आहे, इंडिया भारत, त्या भारताच्या वरच्या साईडला, म्हणजे जो हिमालय पर्वत आहे, भारताच्या थोडं जो उत्तरेकडील भाग आहे भारताचा, म्हणजे जो उत्तर प्रदेश असेल, उत्तराखंड असेल, जर इकडे गेला तर आपण हे असेल आसामचा थोडा भाग, ओके, याच्या आसाम सिक्कीम याच्या वरचा जो भाग आहे, नेपाळ, नेपाळ हिमालय, नेपाळ हिमालयामध्ये हे माउंट एव्हरेस्ट नावाचं शिखर वसलेलं आहे. म्हणजे आपल्या देशात येते का ते, नाही, नेपाळमध्ये येते, लक्षात घ्या, नेपाळ हिमालयामध्ये येते ते. भारतातलं सर्वात म्हणजे भारताचं जर सर्वात उंच शिखर म्हटलं तर K2 म्हटलं जाते, आणि जगातलं माउंट एव्हरेस्ट. आणि महाराष्ट्रातलं जर विचारलं तर महाराष्ट्रामध्ये आपल्या सह्याद्री पर्वतामध्ये कळसुबाई नावाचं एक उंच शिखर आहे, ज्याची उंची आहे 1646. बघा, 1600 किती आहे, 46. हे एव्हरेस्ट किती आहे, 8848. आणि महाराष्ट्रातली कळसुबाई तो आहे, ते त्याची उंची आहे 1646. जनरल माहिती असं तुम्हाला या ठिकाणी सांगितलं. चला नंतर नेक्स्ट थर्ड क्वेश्चन घेऊयात आपण या ठिकाणी. बघा, थर्ड क्वेश्चन काय म्हणते, बघा, अ काईट इज फ्लाइंग, अ काईट इज फ्लाइंग, बघा, अ काईट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 120 मीटर्स फ्रॉम द ग्राउंड. ओके, आता बघा, 120 मीटर्स म्हणते. ओके, मग आपल्याला प्रॉपर साईन द्यायचं फक्त. मग काय लिहू शकतो, द काईट, काईट म्हणजे काय माहिती आहे तुम्हाला सर्वांना, पतंग. ओके, अ काईट इज फ्लाइंग, अ काईट इज फ्लाइंग ॲट अ डिस्टन्स, at a distance of, at a distance of 120 meter. Okay, at a distance of 120 meter. बघा, इथं आपल्याला हे पॉझिटिव्ह आपल्याला प्रॉपर साईन द्यायचं असं म्हणजे हे डिस्टन्स या ठिकाणी घ्यायची गरज आहे का. बघा, मुद्दा म्हणलेलं अ डिस्टन्स लिहायची गरज नाही आपल्याला. ओके, अ डिस्टन्स ऑफ हा शब्दच वळण्यासाठी आपल्याला बघा या ठिकाणी प्रॉपर साईन लावायचं. अ काईट इज फ्लाइंग ॲट 120 मीटर. ओके, फक्त 120 मीटर, मग इज फ्लाइंग ॲट 120 मीटर. ओके, फ्रॉम द ग्राउंड. आता वर असल्यामुळे इथं पॉझिटिव्ह लिहिलं काय, न लिहिलं काय चालतं पो. ओके, जर खाली असेल तर मायनस लिहावं लागलं असतं आपल्याला. 120 मीटर फ्रॉम द ग्राउंड लेवल म्हणा. ओके, फ्रॉम द ग्राउंड किंवा ग्राउंड लेवल. ओके, फक्त डिस्टन्स ऑफ म्हणण्यापेक्षा आपल्याला जी पॉझिटिव्ह साईन आहे या ठिकाणी द्यायचं आहे. त्याच्यानंतर फोर्थ क्वेश्चन बघा, द टनेल, बघा, द टनेल इज ॲट डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. बघा, ही जी टनेल आहे, बघा, मग आता हे लिहूयात आपण द टनेल, द टनेल. आता टनेल म्हणजे काय, बघा, जमिनीच्या आतमधला, सांगतो तुम्हाला एक मिनिट, द टनेल इज, बघा, द टनेल इज अ डेप्थ ऑफ 2 मीटर्स अंडर द ग्राउंड. मग द टनेल इज, बघा, मायनस टू मीटर्स. ओके, मायनस टू मीटर. ओके, अंडर द ग्राउंड द टनेल इज -2 मीटर फ्रॉम द सी लेवल. म्हणा, द सी लेवल, समुद्र पातळीपासून 2 मीटर हे कशी आहे टनेल, खाली आहे. ओके, किंवा अंडर द सी लेवल म्हणा किंवा ग्राउंड लेवल म्हणा, ग्राउंड लेवल म्हटलं तरी चालतं या ठिकाणी. बघा, फ्रॉम ग्राउंड लेवल. ओके, द टनेल इज -2 मीटर फ्रॉम द सी, फ्रॉम द सी लेवल म्हणा किंवा फ्रॉम द ग्राउंड लेवल म्हणा, म्हणजे जमिनीपासून आतमध्ये. ओके, म्हणजे -2 मीटर आत. आता टनेल म्हणजे काय, बघा, टनेल म्हणजे एक भुयारी मार्ग असते विद्यार्थी मित्रांनो. आता समजा हे असं जमीन आहे, ओके, सरफेस आहे आपला. टनेल म्हणजे काय असतं, बघा, या जमिनीच्या आतमध्ये असा खोदला जातो, हा जमिनीच्या आतमध्ये, आणि जमिनीच्या आतमध्ये खोलून, ओके, असा एक भुयारी जो गुप्त मार्ग असतो, असा गुप्त मार्ग काढून या ठिकाणी वर कुठेतरी तो निघत असतो. म्हणजेच इथून या ठिकाणी एंट्री होणार. ओके, असंच या ठिकाणी
म्हणजे हे कशासाठी असतं लक्षात घ्या, जो भुयारी मार्ग असतात ते सहसा पहिली बार किल्ले होते, किल्ल्यामध्ये असे भुयारी मार्ग असायचे. समजा किल्ल्यावर आक्रमण झालं, या ठिकाणी समजा फोर्ट किल्ला आहे, या किल्ल्यावर जर आक्रमण झालं तर इथून एक गुप्त मार्ग असायचा, तिथून आक्रमण झाल्यास आपला स्वतःचा बचाव होण्यासाठी असा एखादा भुयारी मार्ग असायचा की जेणेकरून तो दुसरीकडे कुठेतरी निघालं पाहिजे, म्हणजे सुरक्षित निघालं पाहिजे, त्याच्यासाठी टनेल असे भुयारी मार्ग होते. बघा, भारतात नुकतंच जे अरुणाचल प्रदेशच्या बॉर्डरला तिथं एक 15 किलोमीटरचा एक टनेल काढायचा या ठिकाणी आताच प्रस्तावित केलेला आहे, जेणेकरून म्हणजे जे आपले सैनिक आहे, त्यांची सामुग्री आहे, शस्त्र आहे, ती वेगानं भुयारी म्हणजे खालून टनेलमधून एक 15 किलोमीटर म्हणजे खूप अंतर वाचणार आहे आपलं, 15 किलोमीटरचा तो टनेल काढायचा प्रस्तावित केले, जेणेकरून आपल्या लष्कराला त्याची मदत होणार आहे, म्हणजे लष्करीदृष्ट्या मदतीसाठी देखील टनेल खोदले जातात, स्वतःच्या संरक्षणासाठी टनेल खोदले जातात. बघा, कोलकात्यामध्ये भुयारी असे रेल्वे मार्ग आहेत, भुयारी रेल्वे मार्ग म्हणजेच वाहतूक करण्यासाठी, जिथं जमिनीवर जर प्रचंड ट्रॅफिक होत असेल तर खालून देखील त्या ठिकाणी भुयारी मार्ग काढले जातात. भविष्यात बघा, जशी लोकसंख्या वाढायली तसं पुढे आपण काही सांगू शकत नाही, आपल्याला भुयारी मार्ग देखील काढावे लागतील, नाही लज आहे. बघा, जमिनीवरच राहू शकतील लोक हे पण गॅरंटी नाही, नंतर जसे जी लोकसंख्या वाढेल, आता इतके संशोधन निघालेत, टनेल खालीच नाही तर अवकाशात देखील बघा, मंगळावर वगैरे लोकवस्ती करण्याचं प्रस्तावित आहे, जर तिथं चांगलं एन्व्हायरमेंट आपलं ॲटमॉस्फिअर भेटलं तर कदाचित रिच लोक त्या ठिकाणी जाऊन देखील वस्ती करू शकतात. ओके, ह्या काही गोष्टी आहेत. ओके, अशा प्रकारे बघा, सर्व प्रॅक्टिस सेट आपण सोडवलेला आहे, पूर्ण संपूर्ण प्रॅक्टिस सेट या ठिकाणी झालेला आहे. ज्या विद्यार्थी मित्रांनी हे चॅनल सबस्क्राईब केलं नाही, त्यांनी कृपया हे चॅनल सबस्क्राईब करावं, म्हणजेच येतात सगळी मॅथमॅटिक्सचे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आपण आपल्या चॅनलवरती मोटिवेशनल व्हिडिओज देखील ठेवलेले आहेत, जेणेकरून अभ्यास करताना तुम्हाला एक मोटिवेशन भेटावं. बघा, हे तुम्हाला व्हिडिओ पाहण्यासाठी हे कसे पाहिजेत बघा, जर तुम्हाला लिंक नाही भेटली तर डायरेक्ट यूट्यूबवर जायचं, यूट्यूब सर्च करायचं, त्याच्यावर ब्रिलियन्स मॅथ फक्त नाव टाका तुम्ही, BRILLIANCE ब्रिलियन्स, त्याच्यापुढे मॅथ, ओके, ब्रिलियन्स मॅथ असं जर तुम्ही त्या ठिकाणी टाईप करून सर्च केला तर आपलं चॅनल, लोगो असणारं चॅनल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल, आणि त्याच्यामध्ये सिक्स्थ मॅथमॅटिक्स असं एक सेक्शन आहे, त्याच्यामध्ये सहावीचे सर्व व्हिडिओ पाहायला भेटतील. सिक्स्थ मॅथमॅटिक्स आहे, त्याच्यानंतर सेवन्थ मॅथमॅटिक्स आहे, एट्थ मॅथमॅटिक्स आहे, ओके, टेन्थ मॅथमॅटिक्स आहे. हे आपल्या शालेय विद्यार्थ्यासाठी खूप महत्त्वाचे सेक्शन्स त्या ठिकाणी आपण प्लेलिस्ट केलेले आहेत, त्या पाहू शकतात, जेणेकरून तुमचा अभ्यास होईल. वरचे देखील आहेत, परंतु तुमच्या लेवलनं 6वी, 7वी, 8वी आणि 10वी हे जे प्लेलिस्टचे सेक्शन तुमच्यासाठी उपयोगी ठरतील. अशा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, आणि हां बघा, 6वीचा अभ्यास करताना सुरुवातीला वाटलंच तर व्हिडिओ एकदा बघून घ्या, त्याच्यानंतर त्या स्पीडनं बघा, व्हिडिओ चालू करून त्या स्पीडनं तुम्हाला एक्झाम्पल्स प्रॅक्टिस सेट तुम्हाला सोडवता आले पाहिजे, त्याचा सराव करा, जेणेकरून तुम्हाला त्या प्रत्येक गोष्टीचा त्या ठिकाणी फायदा होईल. ओके, असंच चॅनलसोबत जोडलेलं राहा. थँक्यू.